नमस्कार, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण शाळेच्या डब्याच्या रेसिपीज कशा बनवायच्या ते बघतोय. पाच वेगवेगळे प्रकार आहेत, 5 दिवसाच्या 5 रेसिपी, आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या रेसिपींची तयारी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त परतायचं किंवा भाजायचं किंवा तळायचं, तुमच्यावर डिपेंड आहे. तर अशा सोप्या रेसिपीज आहेत, आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता, सगळ्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बनवून मुलांना डब्यामध्ये घालून देऊ शकता. आणि आणखी एक विशेष आहे या रेसिपीजचं, या रेसिपीजमध्ये मी जो टिफिन बॉक्स वापरला आहे, जो डब्बा वापरला आहे, तो स्टीलचा आहे आणि स्टेनलेस स्टीलचा तर आहेच, पण तो माझ्या बाबांचा डबा आहे. ते ऑफिसला जाताना तो डबा कॅरी करायचे, ते घेऊन जायचे. तोच डबा मी या रेसिपीजसाठी वापरला कारण मी ऑनलाईन सर्च केलं, बाजारात गेले, पण मला जसे हवे तसे स्टीलचे डबे नाही मिळाले, अगदी ऑनेस्टली सांगायचं तर. म्हणून मग मी तोच डबा वापरला आणि येस, अटॅचमेंट आहे, इट्स क्लोज टू माय हार्ट, कारण माझ्या बाबांचं आहे, ऑफिसला घेऊन जायचे आणि रेसिपीमध्ये पण वापरला. सो आय होप तुम्हालाही आवडेल. तर सगळ्यात आधी आणि पहिली रेसिपी, झटपट की आदल्या दिवशी जर जास्त भात राहिला असेल किंवा पर्पजली तुम्ही थोडासा जास्त बनवून ठेवू शकता आणि तो भात वापरून मस्तपैकी आपण पनीर पुलाव कसा बनवू शकतो ते बघूयात. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर सगळ्यात आधी तव्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की 1/2 चमचा जिरं घालायचं. जिरं मस्त फुललं पाहिजे, ऑफकोर्स तरच फोडणी खमंग बसते. जिरं फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा. कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तो परतून घेतोय. कांदा परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचं, तो बारीक चिरलेलं, मटार घालायचा, मिक्स करायचं आणि 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं. ते टोमॅटो आणि मटार शिजवून झाला की त्यामध्ये पनीर घालायचं, पनीरचे पीसेस मिक्स करून घ्यायचे आणि आणखी 2-3 मिनिट फ्राय करून घ्यायचे. आणि मग त्यामध्ये शिजवलेला मोकळा भात घालायचा आणि त्यावर ऑफकोर्स मस्त चवीसाठी 1 चमचा पावभाजी मसाला आणि 1/2 ते 1 चमचा बेडगी मिरची पावडर. बेडगी मिरची पावडर का वापरते, ऑफकोर्स रंग छान येतो, दिसायला तो पदार्थ असा डल नाही वाटत आणि त्याचबरोबर तिखटही नाही होत. लहान मुलं तिखट नाही खात, तिखटाचं प्रमाण कमी करण्यासाठी, पण रंग पण आला पाहिजे म्हणून बेडगी मिरची वापरते. मधुराज रेसिपीचीच बेडगी मिरची वापरली पाहिजे असं काही नाही, तुमच्या घरात जी असेल ती वापरा. मीठ घालायचं चवीपुरतं, मिक्स करायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मस्त एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. छान एकत्र झालं, एकजीव झालं की भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आणि पुन्हा मिक्स करायचं. आणि असा आपला मस्त गरमागरम पनीर तवा पुलाव 5 मिनिटाच्या तयार होतो. तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सर्व करा, बाजूला फ्रुट्स द्या, ड्रायफ्रुट्स द्या, त्यांना जे आवडतं ते सप्लिमेंटरी म्हणून देऊ शकता. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी मसाले अमेझॉनवरून ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मसाले ऑर्डर केले की ऑर्डर नंबर madhurajrecipe@gmail.com कळवा आणि चिंका भरघोस बक्षिसं. आता पुढची रेसिपी आहे मस्त असा आलू पराठा आणि हा वेगळ्या पद्धतीचा आलू पराठा आहे. आणि मुख्य म्हणजे याचं पीठ आहे, गोळा आहे, तो आदल्या दिवशी म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. खूप जर गरमीचे दिवस नसतील तर रूम टेम्परेचरवर ठेवला तरी चालतं, काहीच हरकत नाही. तर काय करायचं, हा आलू पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी 1 बटाटा घ्यायचा, उकडलेला बटाटा साल काढून किसून घ्यायचा व्यवस्थित बारीक. त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड घालायची, हळद घालायची, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा जिरं, चवीपुरतं मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं चवीपुरतं, कितपत तिखट खातात तुमची मुलं त्या अंदाजाने, 1/2 ते 1 कप बारीक चिरलेला पालक घालायचा आणि त्यावर लिंबाचा रस पिळायचा. आता लिंबाचा रस नसेल घालायचा तर 1 चमचाभर तुम्ही दही घालू शकता, पण आंबटपणा त्यामध्ये अन्न गरजेचं आहे जर पालक घालत असाल तर, कारण पालकामध्ये लोहतत्व असतं आणि ते शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी त्यामध्ये थोडीशी ॲसिडिटी घालणं
गरजेचं असतं. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. बटाट्यातलं जे मॉइश्चर आहे त्यामध्ये हे पीठ मसाले व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि मग थोडं थोडं पाणी घालत सेमी सॉफ्ट कन्सिस्टन्सीचा डो किंवा गोळा बनवून घ्यायचा. खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही. एक दोन तीन थेंब तेल घालायचं म्हणजे मग वरचा करस त्याचा ड्राय होत नाही. आता पराठा करण्यासाठी त्यातून एक छोटंसं बॉल घेऊ शकता. ते डिवाइड करा. ते जे पीठ आहे ते तीन चार पराठे होतील त्याच्यात. आणि त्यानंतर सुक्या पिठामध्ये गव्हाच्या सुक्या पिठामध्ये तो गोळा बुडवून त्याचा आपण नेहमी चपाती लाटतो तसा एक पराठा किंवा चपाती लाटून घ्यायची. आता याला थोडेसे क्रस्ट येतो किंवा एजेस थोडे क्रॅक होतात तर ते इव्हन करण्यासाठी काय करायचं, स्टीलच्या डब्याचं एक झाकण घ्यायचं ज्याला एजेस शार्प असतील ते त्यावर ठेवायचं आणि एजेस कट करून घ्यायचं जसं आपण करंजीला वगैरे करतो तसं. तसंच आवडत असेल तर तसंच करा. पण मी केलं, दिसायला छान दिसतं म्हणून ते एजेस काढून टाकायचे. तवा व्यवस्थित गरम करायचा. लाटलेला पराठा त्यावर घालायचा. खालच्या बाजूला थोडंसं ब्राउनिंग स्पॉट येईपर्यंत भाजून घ्यायचा. पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा. वरच्या बाजूने थोडंसं तेल ड्रिझल करायचं, स्प्रेड करायचं इव्हनली. परत पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही छान असा खमंग खरपूस होईपर्यंत भाजायचा. बेसिकली दोन्ही बाजूने मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा पराठा. फोल्ड करायचा आणि टिफिनमध्ये सर्व्ह करायचा. शक्यतो गरमागरम नका टिफिनमध्ये भरू. थोडासा कूलिंग रॅकवर ठेवून थंड झाल्यावर मग भरू शकता. नाहीतर मग तो खूप असं त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते गरमागरम जर तुम्ही भरला. आणि आवडत्या चटणीबरोबर सगळे मसाले घातले त्यामुळे चटणीची गरज नाही, पण आवडत्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तुम्ही हे डब्यामध्ये देऊ शकता. आता पुढची खूप जबरदस्त रेसिपी आहे, खूप पौष्टिक आहे आणि झटपट होते आणि याचं पीठ पण तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता. आणि ती रेसिपी म्हणजे मिश्र पिठांचं घावण. तर हे घावण बनवण्यासाठी सगळ्यात आधी बाउलमध्ये एक 2 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ घालायचं, हवं तर बाजरीचं पण घालू शकता. 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, 1 चमचा बेसन घालायचं, 1 चमचा बारीक किंवा जाड रवा घातला तरी चालेल. आता यामध्ये 1 चमचाभर धनेपूड घालायची, हळद घालायची, 1 पाव चमचा जिरं, 1/2 चमचा ओवा घालायचा, मीठ घालायचं चवीपुरतं, लाल तिखट घालायचं आणि हे सगळे सुके जिन्नस पिठामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सुके जिन्नस मसाले व्यवस्थित मिसळून झाले की यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि याचं बॅटर बनवायचं. तर बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी, बॅटरची कन्सिस्टन्सी घावणे कसे करतो आपण तांदळाच्या पिठाचे, तशी कन्सिस्टन्सी थोडीशी सैलसर म्हणजे मग ते आपण तव्यावर घालतो तेव्हा त्याला असे जाळी छान येते आणि खरपूस होतात. त्यावेळी थोडंसं पातळसर करायचं. बॅटर बनवून तयार झालं की यामध्ये किसलेलं गाजर घालायचं, बारीक किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक. आणि पालक घातलाय तर ऑफकोर्स लिंबाचा रस किंवा दही जरूर घाला. आणि हे घालून व्यवस्थित पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून 1-15 मिनिट रेस्ट करायला बाजूला ठेवूयात. आदल्या दिवशी बनवलं तरी चालेल, सकाळी सकाळी बनवत असाल तर मग 1-15 मिनिट तरी त्याला रेस्टिंग टाईम द्या. आता तवा गरम करा की 1/2 चमचा तेल घालून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि हे बॅटर कायम तव्याच्या बाजूने सोडायला सुरुवात करायची. तव्याच्या बाजूने बॅटर सोडायचं म्हणजे मग नाहीतर मग काय होतं, मधल्या बाजूला हीट जास्त असते, मधली बाजू खरपूस भाजून होते आणि एजेस कच्चे राहतात. त्यामुळे घावणाचा जेव्हा कुठलाही प्रकार बनवतो तेव्हा शक्यतो कडेने सुरुवात करायची. कडेने आधी 1 लेअर टाकायची आणि मग मध्ये मध्ये असं टाकत जायचं. आता झाकण ठेवायचं. 1-4 मिनिट झाकून आधी भाजून घ्यायचा. झाकण काढायचं. झाकण काढलं की खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि पलटी करायचं. दुसऱ्या बाजूने मस्त खरपूस भाजून झाला पाहिजे आणि मग फोल्ड करून कूलिंग रॅकवर थोडंसं थंड होऊ द्या आणि मग तुम्ही डब्यामध्ये सर्व करू शकता. खूप खुमासदार असा खुसखुशीत खमंग होत आहे दृढ. लहान मुलांसाठीच नाही, मोठ्यांसाठी खूप छान रेसिपी आहे. डाएट रेसिपी पण याला म्हणू शकतो, पौष्टिक रेसिपी आहे.
मुलांच्या डब्यासाठी पण बनवा आणि स्वतःसाठी पण बनवून एकदा नक्की खाऊन बघा. आता पुढची रेसिपी आहे ती म्हणजे मस्तपैकी चिली व्हेज सँडविच. एक दिवस तरी ट्रीट दिली पाहिजे लहान मुलांना, म्हणून सँडविचचा एक प्रकार, त्यांच्या आवडीचा एक पदार्थ. तर खूप छान आहे, वेगळं आहे आणि मस्त लागतं, खूप छान लागतं. आणि भाज्या एकतर लहान मुलांच्या पोटात जातात या सँडविचच्या निमित्ताने. तर हे चिली व्हेज सँडविच करण्यासाठी एक चमचाभर तेल तव्यामध्ये गरम करायचं, त्यामध्ये एक 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आणि 1/2 मिनिटभर परतून घ्यायच्या. त्यानंतर स्लाईस केलेला कांदा घालायचा आणि स्लाईस केलेली ढोबळी मिरची घालायची, ती पण एक जेमतेम मिनिटभर परतून घ्यायचं. खूप भाज्या ओव्हरकुक नाही झाल्या पाहिजे. ते झालं की मग मस्तसा श्रेड केलेला कोबी घालायचा, श्रेड केलेलं गाजर घालायचं आणि मग त्यावर 1/2 चमचा किंवा 1/2 चमचा सोया सॉस घालायचा, टोमॅटो सॉस घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं, कारण हे जे सॉस आपण वापरतो, सोया सॉस आहे, चिली सॉस आहे, यामध्ये मिठाचं प्रमाण ऑलरेडी असतं. जास्त मीठ घातलं तर ते भाज्या खारट होतील, त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं. मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित, मिनिटभर परतून घ्यायचं. हे स्टफिंग तयार. हे स्टफिंग पण तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता किंवा मग भाज्या तरी तयारी करून आदल्या दिवशी ठेवू शकता, जर तुम्हाला कम्फर्टेबल नसेल की शिळं कसं लहान मुलांना डब्यात द्यायचं, तर मग भाज्या चिरून ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी पटकन परतून सँडविच बनवून देऊ शकता. सँडविच बनवण्यासाठी 2 ब्रेडचे स्लाईस घ्यायचे. सगळ्यात आधी मेयोनीज घ्यायचं आणि मेयोनीज मस्त स्प्रेड करून घ्यायचं दोन्ही ब्रेड स्लाईसला, आतल्या बाजूला, दोन्ही बाजूला नाही. त्यावर आता एक लेअर या मस्त तर चिली व्हेजचा घालायचा, छानपैकी एक लेअर लावायचा, त्यावर एक चीजचं स्लाईस ठेवायचं, बंद करायचं, तव्यावर बटर घालायचं, हे सँडविच घालायचं, मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं, ब्रेडच्या वरच्या बाजूलाही बटर लावायचं, भाज्या बाहेर न येता ते पलटी करायचं, ते महत्त्वाचं आहे, आणि खालच्या बाजूनी मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि येस, कट करून पण तुम्ही बघू शकता, मस्त असे त्या लेअर्स दिसतात, चीजची लेअर, भाज्यांची लेअर. आणि डब्यामध्ये ऑफकोर्स सर्व करू शकता हलकंसं थंड झाल्यावर. व्हेज कटले आणि खूप वेगळ्या पद्धतीने बनवते मी, दिसायलाही दिसते अशी रेग्युलर कटलेटसारखी, पण असं खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात हे कटलेट. नक्की नक्की बनवून बघा. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, भजी बिजी खाऊन कंटाळा आला असेल, वडा भजी, तर हे कटलेट जरूर ट्राय करा. डब्यासाठी, स्वतःसाठी, सगळ्यांसाठी ट्राय करून बघा. तर सगळ्यात आधी काय करायचं, 1 1/2 कप पोहे घ्यायचे. 1/2 कप, 1/2 कप, कितपत प्रमाणात तुम्ही घेताय तितके. हे पोहे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, फक्त स्वच्छ धुवून झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे, भिजत नाही घालायचे. आता बटाटा घ्यायचा, बटाटा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा. बटाटा छानपैकी मॅश करून झाला की किसलेलं गाजर घालायचं यामध्ये. किसलेलं गाजर नंतर ढोबळी मिरची, अगदी बारीक फाईनली चॉप केलेली ढोबळी मिरची यामध्ये घालायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर 1-3 ते 4 लसूण पाकळ्या किसून त्या घालायच्या. मिक्स्ड हर्ब्स घालायचे 1/2 ते 1 चमचा. चिली फ्लेक्स चवीपुरते घालायचे. मीठ घालायचं चवीपुरतं. त्यानंतर जे आपण पोहे फक्त धुवून घेतलेत ते पोहे घालायचे सगळे. आणि हे पोहे आणि बटाटा हे व्यवस्थित हाताने चुरून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. ते झालं की यामध्ये लिंबाचा रस घालायचा, लिंबाचा रस पिळायचा आणि 1-3 चमचे कॉर्नफ्लॉअर घालायचं. कॉर्नफ्लॉअर घालणं गरजेचं आहे, म्हणजे हे विरघळत नाही तेलामध्ये तळताना, बाइंडिंग छान येतं आणि क्रिस्पी पण आणि खुसखुशीत पण छान होतात. कॉर्नफ्लॉअर घाला, व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे सगळं झालं, एकतर हे आधी तुम्ही बनवून ठेवू शकता आदल्या दिवशी रात्री तयारी करून, दुसऱ्या दिवशी फक्त, इव्हन पॅटीज पण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी फक्त फ्राय करायचं द्यायचं, नाहीतर मग सकाळी करा. ताजं ताजं करायचं असेल तर ऑफकोर्स, म्हणजे तुमच्या चॉईसवर आहे. आणि मग आता या हा जो गोळा केला आपण कटलेटचा, त्यामधून छोटे छोटे गोळे घ्यायचे. तुम्हाला हवा तसा तुम्ही शेप द्या, मी इथे फक्त आपण नेहमीचे कटलेट बनवतो तसा गोल करून जस्ट फ्लॅट करते.
आता हवं तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता, आप्पे बनवू शकता, एंडलेस ऑप्शन्स आहेत. मी इथे शॅलो फ्राय करते, तेलामध्ये मस्त खमंग खुसखुशीत होईपर्यंत दोन्ही साईडने मी इथे शॅलो फ्राय करून घेते आणि डब्यामध्ये सर्व करू शकता. चटणी, सॉस, जे काही आवडेल, बाजूला तुमच्या मुलाच्या आवडीचं, मुलीच्या आवडीचं एखादं फळ देऊ शकता, सुका मेवा देऊ शकता, किंवा मग एखाद दिवस फॉर अ चेंज म्हणून चिप्स वगैरे पण देऊ शकता, हरकत नाही द्यायला एखाद दिवस, रोज रोज नाही म्हणते मी. आणि या चिप्स काही बाजारातूनच आणल्या पाहिजे असं की नाही, घरी बनवलेलं पण तुम्ही पदार्थ देऊ शकता चटक मटक. तर अशा या मस्त तर आपल्या 5 दिवसाच्या 5 डब्यांच्या रेसिपीज आहेत लहान मुलांच्या, आणि फक्त लहान मुलांच्या स्पेसिफिक नाही आहेत या रेसिपी, मोठेही तितक्याच आवडीने खाऊ शकतात. तेच तेच पोहे, उपमा, डोसा, इडली खाऊन कंटाळा आला असेल तर या पौष्टिक रेसिपी तुम्ही स्वतःच्या ब्रेकफास्टसाठी खाऊ शकता, फक्त मुलांसाठी नाही आहे. की बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला वाटतं की मुलांसाठी वेगळं करायचं, तर या रेसिपी अशा आहेत ना की हे लहान मुलंही एन्जॉय करू शकतात, मोठेही खाऊ शकतात, आणि विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे असं नाही की आता त्यांच्या नाश्त्याला हे बनवलं मग आता आपल्या नाश्त्यासाठी काय बनवायचं, असं कन्फ्युजन नाही होणार. सर सकट सगळे एन्जॉय करतील आणि तुमचा वेळ वाचेल मेन म्हणजे. तर नक्की बनवून बघा, बनवून पाहिलं तर फोटो काढून पाठवायला विसरू नका. आणि येस, लहान मुलांच्या डब्यांचे त्यांच्या बरोबर फोटो काढून पाठवा. मी हे व्हिडिओचा पार्ट करेल, येत्या जे अपकमिंग व्हिडिओ आहेत त्याचा, किंवा मग सोशल मीडियावर शेअर करेल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक कमेंट करायला विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीबरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.